सांगली मध्ये अनधिकृत मशिदीवर हतोडा, राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई। सांगली मध्ये पोलिसांची दंडेलशाही, न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीला पोलिसांनी अडवलं, चित्रीकरण करण्यास पोलिसांचा मज्जा। माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीवर हतोडा, आरोपांनंतर अनधिकृत मजारवर मुंबई मनपा प्रशासनाकडून कारवाई। अनिल परब यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, 28 मार्च पर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश। लव जिहादच्या मुद्द्यावरून सभागृहात चर्चा, लव जिहाद प्रकरणी कठोर कायदा करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेचे पडसाद अधिवेशनात, सत्ताधाऱ्यांचे जोडे मारो आंदोलन, अजित पवार यांचा आक्षेप, राहुल गांधींनी वारंवार अपमान करणं बंद करावं, फडणवीस यांची मागणी। विधानभवनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं एकत्र आगमन, कट्टर विरोधक एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। हर्षवर्धन जाधव यांचा बीआरएस पक्षात प्रवेश, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी, बांधावर जाऊन साधणार शेतकऱ्यांशी संवाद। मोदी आडनावाच्या बद्दलचं केलेलं वक्तव्य राहुल गांधी यांना भोवलं, सूरतच्या कोर्टाकडून 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर जामीनही मंजूर।